बना। हेलो फॉर सब्जेक्ट डीटी नाउ वी विल टुडे डिस्कस अबाउट द सिलेबस and scheme. All of you know that the theory paper is for 70 marks and internal marks 30. And you are also having one external practical for this subject. All of you are listening me. Sarvanna awaaz yetoy ka? तुम्हाला काय लिहायचं तुम्ही इथे क्लिक करून टाईप करून एंटर द्यायचं त्या मुलांना द्यायचं बस. तर टुडे वी विल सी द सिलेबस ओनली. देअर आर 5 युनिट्स अँड दे आर व्हेरी सिम्पल. मीन्स यू हॅव टू जस्ट सी द फॉर्म्युलीज या सम मेथड्स जस्ट लाईक मॅथमॅटिक्स. 5 युनिट आहेत. 5 युनिट त्याच्यातलं एखादं जर युनिट सोडलं थेरीचं तर बाकी सगळ्या युनिटमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेमची एकदम मेथड समजली की तुम्हाला करण्यासाठी खूप सोपं आहे. मागच्या सेमिस्टरला जसं होतं तुम्हाला की प्रॉब्लेम समजले की परत परत त्याचा अभ्यास करावा लागेल अगदी तसं आहे. द फर्स्ट युनिट इज नंबर सिस्टीम अँड कोड्स. नंबर सिस्टीम मीन्स देअर आर डिफरंट नंबर सिस्टीम जस्ट लाईक डेसिमल. आपण जे वापरतो 0, 1, 2, 3, 4 ही जे आहे म्हणजे 0 to 9 याला डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतात. का तर 0 to 9 हे 10 नंबर होतात. तसे अजून नंबर सिस्टम बायनरी. बायनरी मीन्स ओनली 2 म्हणजे त्याच्यामध्ये फक्त दोनच नंबर वापरतात 0 आणि 1. सेम ऑक्टल नंबर. ऑक्टल मीन्स देअर आर ओनली 8 नंबर्स 0 to 7 अँड द अदर वन इज हेक्साडेसिमल. हेक्स मीन्स 6 आणि डेसिमल मीन्स 10. मीन देअर आर टोटल 16 नंबर्स. ऑल दीज नंबर सिस्टम वी आर गोइंग टू स्टडी अँड दे आर व्हेरी सिम्पल. जस्ट लाईक जस्ट वी स्टडी द 0 to 10 द काउंटिंग. जसं आपण 0 to 10 काउंटिंग करतो 10 झालं 9 झालं की काय येतं की पहिले डिजिट येतं परत 1 आणि 0 येतो. परत 1, 11, 12 असं कुठपर्यंत जातो आपण 19 पर्यंत. परत मग पुढचं डिजिट 1 चं 2 होतो आणि 9 चं परत 0 होतो. त्या पद्धतीने याचं काउंटिंग चालू असतं. तर ह्या ज्या नंबर सिस्टीम आहेत याच्यावरती तुम्हाला 10-1 मार्काला प्रॉब्लेम येतो. आणि एकदम सोपं आहे. एका समजा बायनरीचं डिसिमल करणं, डिसिमलचं बायनरी करणं, फक्त गुणाकार करणं आणि भागाकार करणं. दोन्ही गुणायचं किंवा दोन्ही भागायचं. तेव्हा ऑक्टल असेल तर 8 गुणायचं किंवा 8 भागायचं. एकदम साधी गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो आहे लॉजिक गेट्स अँड लॉजिक फॅमिलीज. एनी इलेक्ट्रॉनिक सर्किट, मे बी डिजिटल कॉम्प्युटर या एनी अदर डिवाइस, मेमरीज, ऑल दी डिवाइसेस दे आर डिजिटल. डिजिटल आणि अॅनॉलॉग मीन्स एक बेसिकली देअर आर टू टाईप्स ऑफ सिग्नल्स या टू टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट. वन इज अॅनॉलॉग इन्स्ट्रुमेंट, अदर इज डिजिटल. तर अॅनॉलॉग म्हणजे काय की उदाहरणार्थ तुमच्या घड्याळामधला काटा आहे, त्याच्यामध्ये काही स्केल असतं आणि त्याच्यावरती काटा फिरत असतो. किंवा आपण तर याच्यात बघतो बॅलन्स वगैरे, त्याच्यामध्ये खाली स्केल असतं आणि त्याच्यावरती काटा फिरतो, त्याला अॅनॉलॉग म्हणतात. किंवा जर तुम्ही व्होल्टेज मोजलं तर तिथे येतं की एक काट्यावरती 4, 5 वगैरे, त्याला अॅनॉलॉग म्हटलं जातं. आणि डिजिटल म्हणजे डायरेक्ट आकडा येतो. म्हणजे तुमच्याजवळ जर घड्याळ असेल तिथे येतो 12 वाजले 20 मिनटं झाली, 33 सेकंद झाले, हे डिजिटल झालं. तर कॉम्प्युटर हे डिजिटल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. म्हणून त्याच्यामध्ये जे काही बेसिकचे पार्ट वापरले ते इलेक्ट्रॉनिकचे, तर त्याला त्याच्यातलं सगळ्यात बेसिक पार्ट आहे लॉजिक गेट्स. तर वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स असतात. आणि त्याच्यामुळं की ही जे कॉम्प्युटरचं जे सर्किट आहे, पूर्वी जे आपण ॲम्प्लिफायर वगैरे शिकायचो, एक मोठं छोटं मोठं रीडिंग घ्यावं लागायचं, तशी ते रीडिंग घ्यायची काही गरज नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स आहेत. ते गेट्स एकमेकाला जोडल्यानंतर त्याच्यात जे आउटपुट असतं त्याला आउटपुटला म्हणतात बुलेन एक्सप्रेशन्स. त्याच्या वेगवेगळ्या त्या गेटवरनं बुलेन एक्सप्रेशन लिहिणं किंवा बुलेन एक्सप्रेशनवरनं गेट एकमेकाला जोडणं, याला आपण म्हटलं जात याच्यामध्ये लॉजिक गेट्समध्ये येतं. त्याच्यानंतर लॉजिक फॅमिलीज आहेत. लॉजिक फॅमिलीज म्हणजे काय, तर जसं प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं मॉडेल येत असतं बाजारामध्ये, ते नंतर त्याच्यामध्ये काही दिवसांनी सुधारणा होतात, त्याच्या पुढचं येतं, ते त्याच्यानंतर पुढचं सुधारणा, त्याच्या पुढचं येतं. जसं गाडीचं एकत्र मॉडेल येतं, एकत्र खूप हेवी असतं पण त्याचं ॲव्हरेज कमी राहतं, पण त्याच्यापेक्षा पुढचं कसं येतं की हेवी वजन कमी केलं जातं, ॲव्हरेज वाढवलं जातं. या पद्धतीने ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या इम्प्रूव्ह केल्या जातात, त्याला म्हणतात लॉजिक फॅमिलीज. वेगवेगळ्या फॉर्म्युलीज आहेत. TTL फॅमिली आहे, CMOS आहे वगैरे वगैरे.
किंवा मिलिटरी साठी स्पेशल फॅमिली असतात, जिथं मिलिटरीचे इन्स्ट्रुमेंट वेगळ्या टेम्परेचरला वापरलेले असतात, त्याच्यासाठी मिलिटरीच्या वेगळ्या स्पेशल फॅमिलीज असतात. असे ज्या फॅमिलीज आहेत याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा थिअरॉटिकल पार्ट आहे, काही प्रॅक्टिकल पार्ट आहे, पण समजण्यासाठी तुम्हाला कुठल्याही याची गरज नाही. आणि याच्या अगोदर याच्यासाठी तुम्हाला जसं इतर याला विषय इतर विषयाचं नॉलेज, तसे जुन्या कुठल्याही विषयाच्या नॉलेजची गरज नाही. अगदी आर्ट कॉमर्सचा बोर्ड असला तरी ते सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर याच्या पुढे आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट. हा जो टॉपिक आहे कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट, याच्यामध्ये तुम्ही दोन गेट चार गेट एकत्र जर जोडली, त्याच्यातून पहिल्यातून दुसऱ्याला आउटपुट गेलं, पहिल्याचं आउटपुट दुसऱ्यासाठी इनपुट आहे, त्याच्या पुढे जाईल. हा जो सिग्नल असतो फायनल पर्यंत जाणारा, त्याचे एक्सप्रेशन लिहिले जातं, त्याला बुलियन एक्सप्रेशन म्हणतात. तर बुलियन एक्सप्रेशन कसं लिहायचं, तर प्रत्येक गेटला स्वतःचा एक फॉर्म्युला असतो. समजा अँड गेट जर असेल तर त्याचा फॉर्म्युला, त्या समजा त्याला दोन इनपुट आहेत ए आणि बी, त्याचं आउटपुट लिहिले जातं वाय इज इक्वल टू ए इंटू बी. किंवा ऑर गेट असेल तर त्याचं लिहिलं जातं, समजा त्याला दोन इनपुट आहे ऑर गेटला, आणि त्याचं आउटपुट लिहिलं जातं ए प्लस बी. ते वाचताना ए ऑर बी असं वाचतो. असे वेगळ्या लॉजिकचे आहेत, मग त्याच्यानुसार आपण हे करणं, याच्यानुसार त्याचे बुलियन एक्सप्रेशन लिहायचे आहेत आपल्याला. तेव्हा बुलियन एक्सप्रेशन जर दिलेलं असेल तर त्याच्यावरून आपल्याला ते सर्किट काढता आलं पाहिजे. खूप साध्या गोष्टी. कधी कधी काय होतं, एखादं मोठं खूप मोठं सर्किट आणि एखादं खूप छोटं सर्किट, दोघं सारखंच काम करतात. म्हणजे तुम्हाला खूप मोठं सर्किट दिलेलं असेल आणि सांगितलं असेल याला छोटं करा, मग आपले वेगवेगळे फॉर्म्युले असतात, ते फॉर्म्युले लावून लावून आपल्याला त्याला कमी कमी करता येतं. आणि शेवटी जे आपण सर्किट बनवणार आहे ते सर्किट एवढं छोटं असेल की एक पानमराचं मोठं सर्किट आणि एकदम चार दोन गेटचं सर्किट, या दोघांचं आउटपुट सारखं, याला इक्विव्हॅलंट सर्किट म्हणतात. तर आपल्याला छोट्याचं मोठ्याचं नेहमी छोटं करता आलं पाहिजे, कारण इलेक्ट्रॉनिक्समध्ये कोणतं इन्स्ट्रुमेंट हे सगळ्यात छोट्यात छोटं कसं करता येईल, कमीत कमी कॉम्पोनंटमध्ये कसं बनवता येईल आणि त्याची कॉस्ट कशी कमी राहते, त्याला लागणारा जो पॉवर आहे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल पॉवर तो कसा कमी करता येईल, याच्यासाठी विचार केला जातो. आपल्याला माहिती पूर्वी की आता मोबाईल आपण खिशामध्ये घेऊन फिरतो, तो कधी कधी एवढ्या छोट्याच्या बॅटरीवर दोन दोन दिवस चालतो, याचं का, तर सर्किट छोटे केले, पॉवर कन्झम्पशन कमी केलं, या पद्धतीने याच्यामध्ये आपला प्रयत्न असतो. आणि याच्यावरती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट वगैरे करा तर त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी ध्यानात येतील. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकल कराल तर त्यावेळेस तुम्हाला लगेच कळतो अँड गेट काय करतो, ऑर गेट कसं करतो. तुम्ही ज्यावेळेस त्याचे इनपुट चेंज कराल, 0 0 0 1 1 0 1 1 या पद्धतीने जेव्हा चेंज कराल, तर तुम्हाला लगेच कळत की या पद्धतीने हे कशा पद्धतीने काम करतात. आता याच्यानंतर तसे तो दोन प्रकारचे एक सर्किट असतात, एक असतं कॉम्बिनेशनल सर्किट आणि एक असतं सिक्वेन्शियल सर्किट. तर कॉम्बिनेशनलमध्ये आपल्याला काय काय बघायचं, तर अरिथमॅटिक सर्किट, तर कॉम्प्युटरमध्ये दोन नंबरची ॲडिशन होते, दोन नंबरची सबट्रॅक्शन होते, मल्टिप्लिकेशन होतं, डिव्हिजन होतं. तर ह्या ज्या पद्धती आहे किंवा हे करण्यासाठी त्याच्यामध्ये जे सर्किट असतं तर ते आपल्याला बनवायचं अगदी छोटे छोटे. म्हणजे दोन नंबर आहे, समजा एक आहे एक आणि दुसरा आहे 0, तर 1 × 0 उत्तर किती येईल, त्याचं एकच येईल, सॉरी 0 येईल. तर या पद्धतीचे जे गेट्स आहेत छोटे, म्हणजे 1 × 0 × 0 0 × 1 1 × 0 1 × 1, किंवा जास्त जर असं मोठं असेल तर मग त्याला 3 इनपुट आहे, समजा मग 0 0 0 पासून 1 1 1 पर्यंत. या पद्धतीने त्याचे लॉजिकचे जे असेल हे सगळं आपल्याला टेस्ट करायचं असतं आणि त्याच्या पद्धतीने आपण त्याचे वेगळे सर्किट बनवतो, याला अरिथमेटिक सर्किट्स म्हणतात. म्हणजे जे ॲडिशन पण करतं, सबट्रॅक्शन करतं, मल्टिप्लिकेशन करतं, असे वेगवेगळे सर्किट्स आपल्याला शिकायचे. किंवा नंतर इनपुटवर डिकोडर असतात, म्हणजे समजा एखादा नंबर आहे, समजा तो डेसिमल नंबर आहे, तो डेसिमल नंबरचं बायनरी करायचं आहे, तर त्या सर्किटला तुम्ही इकडून डेसिमल दिला तर त्याचं आउटपुट कशामध्ये असेल, बायनरीत असेल. उलटं पण असू शकतं, तुम्ही इकडून इनपुटला बायनरी दिला तर आउटपुट तुमचं काय असेल, डेसिमल असेल, याला इनकोडर आणि डिकोडर म्हणतो. म्हणजे जसं आपल्याजवळ पैसे आहे तर आपण काय करतो, त्याला डीडी काढतो. डीडी करायला म्हणजे काय केलं, आपण पैशाचं फॉर्मेशन डीडीमध्ये केलं, डीडी तुम्ही जमा केलं तर तुम्हाला परत पैसे मिळतात. म्हणजे याला पहिलं झालं डिकोडर आणि परत तुम्हाला पैसे झाले म्हणजे झालं एनकोडर. या पद्धतीने वेगवेगळ्या याच्या हे असतं. त्याच्यानंतर काही सर्किट त्याला म्हणतात मल्टिप्लेक्सर आणि डी मल्टिप्लेक्सर. जर सिग्नल तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या खूप दूर पाठवायचं असेल तर जसे घाटामध्ये एकच छोटा रस्ता असतो, मग त्याच्यामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये जिथे चार चार रस्ते एकत्र येतात, मग पुढं घाटामध्ये एकच रस्ता असतो, मग एक बाजूला या सिग्नलला जसं सोडतात की 5 1 20 सेकंद ये किंवा 2 मिनिटं ते, नंतर दुसऱ्या रस्त्याच्या 2 मिनिटांनी, आणि पुढे गेले तर परत लोक जे त्याच्या पद्धतीने पुढे जातात. त्यामध्ये मल्टिप्लेक्सरमध्ये काय झालं, तर एकाच लाईनवरती वेगवेगळे सिग्नल जातात. म्हणजे काही वेळासाठी हा सोडला जातो, मग 2 नंबरचा सोडला जातो, मग 3 नंबरचा सोडला, मग 4 नंबरचा, 4 झालं का परत पहिला दुसरा तिसरा चौथा, अशा पद्धतीने सोडलं जातं. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये ही प्रोसेस इतकी फास्ट होते की ती आपल्याला कळत सुद्धा नाही, आणि त्याला प्रत्येकाला ते की मल्टिप्लेक्सर लावलाय की डिमल्टिप्लेक्सर लावलं हे कोणाला काही कळत नाही. उदाहरणार्थ टेलिफोनची लाईन आहे, टेलिफोनची लाईन एकाच वेळेस आपण 1000 लोक बोलत असतो, तिची जेवढी कॅपॅसिटी, समजा तिची जर 256 ची कॅपॅसिटी आहे,
आणि ज्यावेळेस तिच्यावर 300 लोक बोलायचा प्रयत्न करा, मग त्यावेळेस प्रॉब्लेम येतो, मग आपल्याला मेसेज येतो ऑल लाईन्स टू द रूट डायल बाय आर यू आर बिझी. याचा अर्थ काय की त्या लाईनच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोक त्याच्यावरती बोलू राहिले, पण त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जर कमी लोक बोलत असेल तर तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवत नाही. याला मल्टिप्लेक्सर डिमल्टिप्लेक्सर बघा, थोडक्यात हे जे सर्किट्स आहेत ते फक्त कॉम्प्युटरमध्येच नाही वापरले जात, टेलिफोन लाईन्स कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटमध्ये या सगळ्याचा वापर केला जातो. आता इंटरनेटवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण डेटा एका जागेत दुसऱ्या जागे पाठवतो किंवा एकाच वेळेस जास्त चॅनल्स आपण बघत असतो, तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो. उदाहरणार्थ आपल्या घरी चॅनल डिश असतील, तिथं आपल्या डिशपर्यंत सगळ्या चॅनलचे एक सिग्नल आलेले असतात, पण आपण जो चॅनल सिलेक्ट तोच आपल्याला आपल्या टी व्हीवरती दिसतो. यल म्हणजे थोडक्यात काय, आपण काय वापरतो, मल्टिप्लेक्सर वापरतो, तिथपर्यंत सगळे जण येतात, जो सिलेक्ट करू तोच दिसतो. त्याच्यानंतर पुढे आता हे जे सर्किट आहे कॉम्बिनेशनल सर्किट, म्हणजे काय होतं की सध्या तुमचं जे इनपुट आहे त्याच्यानुसार आउटपुट असतो, पण याच्यानंतर जे सर्किट आहे त्याला म्हणतात सिक्वेन्शियल सर्किट. सिक्वेन्स म्हणजे काय, सिक्वेन्स मध्ये चालतो. तर त्याला सिक्वेन्स सर्किट म्हणजे उदाहरण काउंटर, समजा आपण जर मोजायला लागलो तर 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 7 झालं की समजा माझा 7 पर्यंत काउंटर आहे 0 to 7 7 झालं की परत काउंटर किती होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे 0 नंतर 1 येणार आहे, 1 नंतर 2 येणार आहे, 2 काय येणार आहे तर त्याच्या अगोदरची स्टेप काय होती, 1 होती. याला सिक्वेन्शियल म्हणतात, म्हणजे 1 नंतर 2च येणार, 2 नंतर 3च येणार, याला सिक्वेन्शियल म्हणतात. म्हणजे 3 नंतर जर मी त्याला इनपुट दिलं तर माझा काउंट 4च येणार, 4 नंतर दिलं तर 5च येणार, असं करत 7 गेलं, 7 नंतर तो 8 होणार नाही, 2 होणार नाही, तो काय होईल परत 0 होईल. यात तुम्हाला 2 गुणवता मल्टिप्लाय करता आलं की तुम्हाला ते प्रॉब्लेम मिळून जातात. म्हणजे असे जवळजवळ प्रॉब्लेम्सला जवळजवळ 30 जास्त मार्क याच्यामध्ये तुमचे, याच्यामध्ये 30 निवड प्रॉब्लेम जरी केले तरी तुमचं पासिंग होऊन जातं. तर आजच्या युनिटमध्ये आपण सध्या इथंच थांबू आणि पुढच्या वेळेस आपण नंबर सिस्टीमला सुरू करू, की जेणेकरून तेवढं आपण ब्लॅकबोर्डवरती घेऊ, की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी लाईव्ह करायचं दिसतील, म्हणजे मी काय करतो ते तुम्हाला दिसेल किंवा तुम्ही काय करतो ते सुद्धा मला दिसेल. आपण व्हिडिओ असेस ठेवू पुढच्या वेळेस, तर जेणेकरून आपण एकमेकाशी कम्युनिकेट करू शकतो. थँक्यू. Exit. Red. Yes, ma'am.